नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण या ठिकाणी एक विशेष मुलाखत घेतो. ही मुलाखत जी आहे ही मुलाखत खऱ्या अर्थाने महिलेची जरी असली तरी सुद्धा या माध्यमातून आपण स्वयंपाक कसा करावा, याशिवाय ब्लॉग कसे बनवावेत, या सर्व गोष्टी त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. ह्या गोष्टी जाणण्याचा उद्देश असा आहे की आपल्या अनेकांना असं वाटतं की महिला पाहिजे त्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये असेल किंवा चॅनल असेल यामध्ये ऍक्टिव्ह नाही असं अनेकदा आपल्याला वाटतं. परंतु आपण आज ज्या महिलांची मुलाखत घेतो त्या यूट्यूब सारखे चॅनल असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल या माध्यमातून ऍक्टिव्ह आहेत आणि आपल्याकडचे जे कला गुण आहेत ते इतरांपर्यंत त्याचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या दृष्टीनं त्या ऍक्टिव्ह आहेत. अशा ऍक्टिव्ह महिलेचं आपण या ठिकाणी मुलाखत घेतोय. त्यांचं नाव आहे सौ गीता सुरेश मावळा. प्रॉपर त्या मेहकर तालुक्यामधल्या असल्या तरीसुद्धा मुंबई इथे त्या स्थायिक झालेल्या आहेत. आणि हे सर्व जे काही त्यांचं ऍक्टिव्हिटीज आहेत त्या कशा चालवतात त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. नमस्कार गीता मॅडम. नमस्कार सर. मला सांगा की तुमच्या डोक्यामध्ये सर्वप्रथम अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज युट्यूबच्या माध्यमातून समोर आणण्याचा विचार आला कसा? आला असा की मी लॉकडाऊन पासूनच आला तो. पण आता मागचं पहिलं जे फर्स्ट लॉकडाऊन चालू झालेलं तर सर्व घरामध्ये असायचं, आपण सगळे फ्री असं फॅमिली मिस्टर सुद्धा ते कामामध्ये हेल्प व्हायची सर्व, तर आपल्याला पण थोडा मला पण वेळ भेटायचा. तर मी मोबाईलमध्ये असं चॅनल बघायची भरपूर, तर मला आवडायचं असं ब्लॉगिंग त्यांचं बघायला, त्यांचं कुकिंग बघायला आवडायचं आणि बनवायला पण. आणि असं पण आपल्या आई वडिलांनी आपल्याला तर कुकिंग शिकवलेली आहेच, तर आपल्याला कुकिंग तर छान जमतेच. तर असं विचार करत करत त्याच्यावर माझं एक वर्ष असंच गेलं. विचारामध्ये एक वर्ष म्हणजे बघायची आवडायचं मग विसरून जायची, असं बघितलं की व्हायचं अरे हा आपण पण खोलू शकतो ना असं चॅनल असं वाटायचं. आणि मग असं करत म्हणजे त्याला झाले आता खूप म्हणजे असं वाटायचं हे करायची मी. आणि मग त्याच्यामधनं चॅनल निर्माण झाला. माझा प्रश्न असा होता की जनरली महिलांचं असं म्हणणं असतं की घरातलं खूप काही काम आहे, वेळच उरत नाही, मग तुम्ही हा वेळ चॅनल साठी किंवा लोकांपर्यंत ज्ञान शेअर करण्यासाठी काढला कसा? मी काढला, मी जेवढा टाइम मी स्वतःला देते ना त्याच्यासाठी मी थोडं लवकर उठण्याचा प्रयत्न करते किंवा माझी कामं घरातली आहेत ती मी पटापट आवरते की हा थोडासा आपल्याला स्वतःला वेळ द्यायचा आहे आणि थोडासा आपल्याला आपल्याकडनं काहीतरी आपल्याला आपली ओळख निर्माण करायची हे सुद्धा माझ्या मनात यायचं. सर्वप्रथम चॅनल निर्माण करायचं म्हटल्यानंतर चॅनल मध्ये कुठला विषय आपण निवडायला पाहिजे, ते कसं त्या विषयाची निवड नेमकी केली कशी? तर कुकिंग तर लेडीजला येतेच, तर पहिले तर मी कुकिंगचाच विचार केला की मी कुकिंगचं चॅनल चालू करू शकते, मग ते चालू केलं मी. तर कुकिंग मध्ये काय काय तुम्ही समजा लोकांना शेअर करताय, काय शेअर केलं? कुकिंग मध्ये मला भरपूर असे काय छान छान पदार्थ येतात. नॉनव्हेज दाखवायची कधी आपले डोसा इडली असं काय म्हणजे एकदम चांगले चांगले पदार्थ, पुरणपोळी स्पेशल खूप छान छान असे मी डिश भरपूर दाखवलेले आहेत. बरं, मग याशिवाय तुमच्या चॅनलमध्ये किंवा लोकांपर्यंत अधिक कुठलं नॉलेज शेअर करावं असं वाटलं तुम्हाला? हा तर मग मी ते कुकिंगचं चालू केलं पण मग ब्लॉगिंग पण मी बघायचीच ना, तर मला असं वाटायचं आपण आपलं हे तर आपले फक्त कुकिंग करताना फक्त आपले हातच दिसतात, आपलं पण थोडी ओळख बघूया ना कशी आहे. आता मी ग्रामीण महिलांसाठी एक प्रश्न विचारतोय की या ठिकाणी आपल्याला चॅनल पाहणाऱ्या काही ग्रामीण महिला बंधू भगिनी आहेत की त्यांना ब्लॉगिंग हा शब्द माहित नाही, ब्लॉगिंग तर ब्लॉगिंग नेमकं काय असतं ते एकदा सांगा आणि ते तुमच्या मनामध्ये कसा विचार आला तेही सांगा. ब्लॉगिंग म्हणजे एवढं काय नसतं, नेमकं काय म्हणजे नेमकं म्हणजे आपली ओळख निर्माण करायची ब्लॉगिंग चॅनल मधून की आपलं बस दिवसभराचं रुटीन दाखवायचं त्याला ब्लॉगिंग असं मला वाटतं. ते कशाच्या माध्यमातून दाखवतात? युट्यूबच्या माध्यमातून. युट्यूबच्या माध्यमातून दाखवतो. बर, दिनचर्या आपली कशी येते? याशिवाय दुसरा कोणता विषय तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय? याच्या नंतर मी स्वतः मी खूप माझं वेट होत, तर मी लॉकडाऊन मध्ये खूप वेट लॉस केलं, तर मला असं वाटलं की मी ते सुद्धा लोकांपर्यंत मी भरपूर लेडीज असतात की त्यांना वेट लॉस करायचंय घरगुती पद्धतीने करायचंय, तर ते सुद्धा मी केलंय तर त्यांच्या सोबत शेअर करू शकते आणि जसं मी केलंय तसं ते लोक पण करू शकतात, तर हे मी त्यांच्यासोबत शेअर केलं. मला समोरचा प्रश्न घेतो मॅडम असा आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये नामकरण विधीला खूप महत्व आहे. नामकरण विधी म्हणजे नाव कसं ठेवायचं, काय नाव असायला पाहिजे, कारण नावामध्ये काही नाही असं म्हटलं आपण तरी नावाचं सर्व काही आहे. मग तुम्ही हे सर्व माहिती लोकांपर्यंत शेअर करताना आपलं जे तुम्ही चॅनल चालवता त्या चॅनलचं नाव कसं तुम्ही सिलेक्ट केलं आणि काय ठेवलं त्याचं नाव नेमकं? मी पहिले तर विचार केला की माझ्या मुलाच्या नावावर चॅनल खोलते, माझ्या छोट्या मुलाचं नाव आहे गुरुत्व, पण परत वाटलं की नाही आपण स्वतः एवढं करतोय स्ट्रगल करतोय तर आपण आपल्याच नावावरून आपण स्वतःच आपलं नाव देऊन
चॅनल चालू कसं नाव देऊन चॅनल सुरू केलं तुम्ही? तर माझं स्वतःचं नाव आता गीता आहे, तर गीता आहे तर मग त्याच्या पुढे काय द्यायचं, गीता किचन देऊ शकते किंवा असं डोक्यात आलं पटकन, तर मी डायरेक्ट असं विचार न करता गीता स्पेशल पण आलं. काहीतरी आपण स्पेशल पण दाखवतो ना, प्रत्येक आपली ब्लॉगिंग व्हिडिओ प्रत्येक वेगळाच असतो, स्पेशलच असतो, म्हणून गीता स्पेशल असं. आणि सर्व सुरू करताना, कोणतीही गोष्ट सुरू करताना छोट्या मोठ्या काही होईल पण अडचणी येतात, तुम्हाला काही अडचणी आल्यात का? खूप आल्या. एखादं उदाहरण, खूप आल्या म्हणजे स्टार्टिंगला तर व्हिडिओ कसा अपलोड करायचा, सुरुवात तर त्याच्यापासूनच होते, व्हिडिओ कसा बनवायचा, कसं काय करायचं, ते खूप प्रॉब्लेम आले खूपच, पण हळूहळू शिकत येईल. अच्छा, माझा समोरचा प्रश्न असा की महिला वर्गाने एक प्रश्न पडलेला असतो, सकाळचा स्वयंपाक झाला, जेवण झाल्यानंतर 3 वाजले की त्यांना प्रश्न पडतो की आता सायंकाळी कोणती भाजी करायची. मग भाजीचा प्रश्न पडणं महिलांसमोर पडत असताना तुमच्या समोर असे प्रश्न पडले का, आता उद्याचा व्हिडिओ कशाचा बनवायचा, आणि तो प्रश्न तुम्ही कसा सोडवला? हो पडला, खूप वेळा पडतो आणि अजूनही पडतोच. असं कंटेंट आपल्याला पाहिजेच असते, रोजची आपली ब्लॉगिंग आहे तर रोज काही ना काहीतरी टाकावंच लागतं, पण ते पण काहीतरी चांगलं नॅचरल पाहिजेच, तर त्याच्यासाठी विचार करते रात्री झोपताना, थोडं माइंड चालवते आणि काही ना काही डोक्यात येतं ते दुसऱ्या दिवशी आणि त्याच्यावर मेहनत घेते करते आणि ते. माझा समोरचा प्रश्न असे की कुठलीही गोष्ट स्त्री असो की पुरुष असो त्याला कौटुंबिक पाठबळ आवश्यक आहे. तुम्हाला चॅनल किंवा अशा प्रकारचं ज्ञान या मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत शेअर करण्यासाठी कौटुंबिक पाठबळ कसं मिळतं ते आमच्या श्रोत्यांना सांगा. खूप भेटतं, त्याच्यामुळेच मी आज इथपर्यंत आहे. माझ्या फर्स्ट माझ्या मिस्टरांचं मला खूप सपोर्ट आहे, त्यांच्यामुळेच मी चॅनल चालू करू शकते, आणि माझं आई वडिलांचा, बहिणींचा, सर्वांचा, मुलांचा, सर्वांचा सपोर्ट आहे. सपोर्ट असल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. हे सर्व सपोर्ट तुम्ही घेऊन हे चॅनल किंवा ही माहिती लोकांपर्यंत पोहोचत करताय, खूप छान गोष्ट आहे. पण माझा शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या सर्व गोष्टी करताना अडचणी जरी येत असल्या तरी आपल्या तरुण ज्या विद्यार्थिनी किंवा मुली आहेत त्यांना कुठला एक संदेश तुम्ही या निमित्तानं द्याल? कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की जनरली काय होऊन राहिलं आता की स्वयंपाकाचा आणि मुलींचा पाहिजे तसा संपर्क किंवा कॉन्टॅक्ट नाही. अनेक वेळा बऱ्याचशा आमच्या भगिनींना विद्यार्थिनींना विशिष्ट खिचडी, पोहे, चहा, नाश्ता याच्या पलीकडे फारसं काही बनवताना अडचणी येतात किंवा बनवताना दिसत नाही असं अनेकदा होतं. सर्वच आमच्या विद्यार्थिनी किंवा भगिनी आहेत असं नाही आहे, परंतु अशा ज्या आहेत ते यांच्यासाठी तुम्ही काय एक सल्ला त्यांना द्याल? यांच्यासाठी आता आजकालच्या मुली आहेत त्यांना कुकिंगमध्ये खूप जणांना इंटरेस्ट असतो पण आणि खूप जणांना नसतो पण, तर आता युट्यूबमध्ये आपण सर्च करतो काय बनवायचं असलं का लगेच रेसिपी येते, तर ते असं बघून समोरचा आपण जो मोबाईलमध्ये बघतो ते बघून इंटरेस्ट येतो ना, तर असं मला असं वाटतं की युट्यूबमधून असं बघून शिकणं खूप चांग म्हणजे आहे की त्याच्यामधून खूप शिकायला पण भेटतं. तर त्यांच्यासाठी हेच आहे की तुम्ही बघा आणि म्हणजे असं करा. हां, आता युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला माहिती उपलब्ध आहे, परंतु कुठलाही स्वयंपाक बनवताना एक इच्छाशक्ती असणं आवश्यक आहे, ती इच्छाशक्ती संपूर्ण आमच्या विद्यार्थिनीमध्ये भगिनीमध्ये निर्माण होणं आवश्यक आहे, त्यानंतर आपण माहितीचा संग्रह जो आहे तो संग्रह करू शकतो. यानिमित्तानं तुम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.